नमस्कार, GS न्यूजमध्ये मी प्रदीप काजवे रात्रीच्या बातम्यांमध्ये सर्वांचे स्वागत करतो. बातमी आहे पुण्यातून. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पुण्यातील सर्व मंदिरांमध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. तसेच आपल्या पुण्याला ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे आणि त्यातीलच एक अष्टभुजाचं मंदिर देखील शनिवार पेठेमध्ये आहे. सगळ्यांच्या नजरेतून गाफील असं राहिलेलं हे मंदिर आहे, परंतु याची महती खूप मोठी आहे आणि त्या संदर्भातच आपण आज त्याचा वृत्तांत पाहणार आहोत. अष्टभुजा देवी दानवापासून होणाऱ्या त्रासाचे निर्मूलन करण्यासाठी सर्व देवतांनी एकत्रितपणे आपल्या तेजातून निर्माण केलेले शक्तिस्वरूप म्हणजे अष्टभुजा. पुण्याच्या मध्यवर्ती भागात दक्षिणमुखी मारुतीजवळ शनिवार पेठेत अष्टभुजा देवीचे मंदिर आहे. मंदिरातील अष्टभुजा देवीची सर्वांग सुंदर संगमरवरी मूर्ती हे तर आहेच, पण त्याचसोबत तिच्या पुढ्यात असलेली 12 ज्योतिर्लिंग यातील बाण अर्थात उभा भाग हा स्वयंभू असून शाळुंका म्हणजे जमिनी समांतर भाग बाणाप्रमाणे घडविलेला आहे. आणखी एक बाण हे कार्तिक स्वामींचे प्रतीक आहे. देवीला 12 ज्योतिर्लिंगी अष्टभुजा असेही म्हणतात. देवीच्या मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून जुन्या लाकडी नक्षीदार बांधणीचा आहे. सभामंडपात 9 दारे असून काळ्या पाषाणाचा नंदी व कारंजे आहे. ओवरीमध्ये गणेश मूर्ती आहे. अष्टभुजेची प्रसन्न मूर्ती ढाल तलवार चक्रगदा त्रिशूल आदी शस्त्र धारण केलेली आहे. डोक्यावर अंगभूत मुकुट असून वाहन भाग आहे. पुणे शहराच्या मध्य भागातील हे अत्यंत प्रेक्षणीय असे मंदिर आहे. प्रदीप काजवे, कॅमेरामन सौरभ रावडे सोबत GS All in One News. धन्यवाद.